महात्मा गांधींचा खून मातेपुरु नथुराम गोडसेंनी केला ही बाब निषेधार्ह आहे, पण महात्मा गांधींच्या विचाराचा खून हा पंडित नेहरूंनी केला हे मात्र आपल्याला स्वीकारावंच लागेल. काही लोकांना बरं वाटू न वाटू मी नेहमी प्रकट बोलत असतो, महात्मा गांधींचा खून मातेपुरु नथुराम गोडसेंनी केला ही बाब निषेधार्ह आहे, पण महात्मा गांधींच्या विचाराचा खून हा पंडित नेहरूंनी केला हे मात्र आपल्याला स्वीकारावंच लागेल. ते स्वीकारावंच लागेल. महात्मा गांधींनी सांगितलं खेड्याकडे चला, खिडी समृद्ध करा. नेहरूंनी सांगितलं खिडी लुटा आणि शहर समृद्ध करा. खिडी लुटा, त्यांचा श्रम लुटा. खिडी उद्ध्वस्त झाली पाहिजे ती, आणि म्हणून आज गुन्हेगार करणारी माणसं, संपत्ती निर्माण करणारी माणसं एका बाजूला आत्महत्या करत आहेत. इंडियामध्ये आत्महत्या होत नाहीत. आत्महत्या कुठे होतात? जिथं श्रम गाळले जातात, जिथं गुन्हेगार होतो, तिथली माणसं आज आत्महत्या करत आहेत. ही खऱ्या अर्थाने शोकांतिका आहे. ही शोकांतिका आहे. आणि म्हणून निश्चितपणानं काही गोष्टी मांडाव्या लागतील, बोलावं लागेल. काही गोष्टीवरती प्रखरपणानं बोलावं लागेल. राजकारणामध्ये दोन वर्ग आहेत, एक प्रस्थापित आणि एक विस्थापित. दोन वर्ग आहेत राजकारणामध्ये, एक प्रस्थापित वर्ग आहे, एक विस्थापित आहे. आमदार गोपीचंद पडळकर ग्रामीण भागातला, खेडेगावातला, दुष्काळी पट्ट्यातला शेतकऱ्याचा पोरगा हा आमदार होणं अशक्य आहे, अशक्य आहे. सुधार साहेब शक्य नाहीये. सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर किंवा अपघात आहे, हा नियम नाहीये, अशक्य आहे. परंतु आम्ही आमदार झालो, दोघही झालो, मी मंत्री झालो, सभागृहामध्ये आम्ही वेगवेगळे प्रश्न मांडले. कारण विस्थापितातली माणसं ही प्रस्थापितांच्या छाताडावर नाचत असतात. ते प्रस्थापितांना राजकारणामध्ये चालत नसतात, नसतात चालत. देवेंद्रजी फडणवीस, मी अगदी कुणी किती त्यांच्यावर टीका करून दे, त्या माणसानं ओळखलं प्रस्थापितांचे वाडे जर उद्ध्वस्त करायचे असतील तर विस्थापितांच्या मधली लढणारी माणसं राजकारणामध्ये घ्यावी लागतील. आणि म्हणून आम्ही जोडगोळी राजकारणामध्ये आलो, आमदार झालो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.